नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांच्या समवेत संवाद साधताना शरद पवारांनी अनेक बाबींवर भाष्य केलंय. यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याच्या प्रमुखांनी जाहीर केलेला एकही प्रकल्प या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होणार नाही, यावरूनच त्यांच्या कार्यक्षमतेची पात्रता समजून येते असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर टीका केलीय. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाऊन वेगवेगळे प्रकल्प जाहीर करण्याचं काम हे सरकार करतंय आणि लोकांना आम्ही काहीतरी करत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतंय असं देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलंय. आमचा पक्ष सोडून जे लोक गेले ते स्वार्थासाठी गेले. ज्यांच्या गाडीवर कायमच पवार साहेबांच्या आशीर्वादानं लाल दिवा होता, जाणारे हे कोणत्या ना कोणत्या चौकशीच्या भीतीनं जात आहेत असं देखील यावेळी नेत्यांनी म्हटलंय.